पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमएड महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाप्रमाणेच आता शिक्षकांची भरती न करणाऱ्या महाविद्यालयांवरतीही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांनी दिलाय. पुणे विद्यापीठाच्या जुलै महिन्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्षणशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एमएड चालवणारी 30 पैकी 25 महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षकांची संख्या पुरेशी नसल्यानं ही महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे आणि वेळोवेळी सांगूनही ती पूर्ण करण्यात आलेली नाही, त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा महाविद्यालयांबाबतही कठोर निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाळे यांनी दिली. याबाबत व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली असून यावेळी फक्त एमएड बाबत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र आता हळूहळू पुरेशी शिक्षक संख्या नसणाऱ्या आणि वेळेवर पदे न भरणाऱ्या कलाशास्त्र आणि वाणिज्य या विद्याशाखांच्या महाविद्यालयांचेही प्रवेश थांबवण्यात येतील. महाविद्यालयांनी पदे वेळेवर भरणे आवश्यक असल्याचंही कुलगुरूंनी सांगितलंय.